राज्य में हाल ही में हुए ग्राम पंचायत चुनावों में महायुति ने 1336 निर्वाचन क्षेत्रों में सरपंच चुने। इसमें एनसीपी अजीत दादा गुट को 392 ग्राम पंचायतों में सरपंच बनाने का गौरव मिला। महायुति में बीजेपी 655 सीटें जीतने में कामयाब रही, जिसमें शिंदे गुट को 289 और अजीत पवार गुट को 292 सीटें मिली हैं। जिसके उपलक्ष्य में आज नागपुर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालय में जश्न का आयोजन किया गया था। इस वक्त पार्टी के सभी कार्यकर्ता पदाधिकारी मौजूद थे। महायुति में अजीत पवार गुट को 392 सीटें मिली हैं। महाराष्ट्र में राष्ट्रवादी द्वारा अच्छे परिणाम दिखाने के उपलक्ष्य में नागपुर के राष्ट्रवादी कार्यालय में जल्लोष का कार्यक्रम आयोजित किया गया था। आज इस वक्त राष्ट्रवादी के सभी पदाधिकारी कार्यकर्ता मौजूद थे। अजीत पवार गट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नंबर 2 वर कमीत कमी 700-750 ग्राम पंचायतीचे सरपंच निवडून आलेले आहेत आणि नंबर 1 वर भाजप आहे, नंबर 2 वर अजितदादा आहेत। त्याच्यामुळे या महाराष्ट्राच्या जनतेचे आम्ही आभार मानतो की अजितदादांवर या महाराष्ट्राच्या जनतेने पूर्ण विश्वास म्हणजे त्याला काय म्हणू विश्वास दाखवला आणि त्या माध्यमातून इतके नगरसेवक आपला नगरपंचायतचे सरपंच निवडून आले। एक प्रकारचे जे मनोरुग्ण असतात तेच हे असं बोलू शकतात, बाकी कोणी बोलू शकत नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे अजून एक तुम्हाला माहीत असेल की आज एक स्टेटमेंट केलं गेलं की महादेव ॲपमध्ये अजितदादापासून हे सगळे गुंतलेले आहे। जो एड्सवाला जो राजकीय एड्स ज्या माणसाला झालेला आहे तोच हे असं बोलू शकतो। त्याच्यामुळे या महाराष्ट्राच्या जनतेने जो विश्वास दादांवर दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळे महायुती दादा मुख्यमंत्री 200% होतील, कारण की ही जी वाटचाल आहे ती त्याच्याकडेच आहे। 750 ग्राम पंचायतीमध्ये आमचे सरपंच निवडून आलेले आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आले ना ते म्हणतात राष्ट्रवादी, ते जबरदस्ती हार टाकून राहिले। महायुतीचे सगळ्यात जास्त आलेले आहे, त्याच्यामुळे तो काही विषय नाही आणि येणाऱ्या दिवसात तुम्हाला कळेलच महाराष्ट्राची जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभी आहे। त्याच्यामुळे मी या महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला फार फार त्यांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ प्रकाश शृंखलवार, BCN न्यूज नागपूर।